हाय फ्रेंड मी डॉक्टर दिनकर कबीर आज परत आपण एम फिल आणि पी एच डीचं जॉब्स या संदर्भामध्ये आपण चर्चा करतो आहे मग या डेकील चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सरसें स्वागत करतो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला अनेक गोष्टी समजून जातील सरकारी महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक अशा प्रकारची पोस्टं असतात आता हे सरकारी असो किंवा प्रायव्हेट जरी महाविद्यालय असेल तरी अशा पद्धतीने असतील आता सरकारी महाविद्यालयामध्ये जर कायम परमनंट जर प्राध्यापक व्हायचं असेल तर त्या ठिकाणी पदवीचं शिक्षण पदवीपर्यंत शिक्षण देणारी जी संस्था असते किंवा ते महाविद्यालय असते त्यामध्ये मग सहाय्यक प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक अशा प्रकारची नोकरी असते पण ते आपण आज जर पाहिलं तर महा सरकारी महाविद्यालय जवळपास पाहिलं किंवा संपूर्ण महाराष्ट्रातले महाविद्यालय पाहिलं तर ऐंशी हे सी एच पी प्राध्यापकावरती अवलंबून असतात आता सरकारी महाविद्यालयामध्ये जी काय प्राध्यापक भरती प्रक्रिया असते ती एम पी सीच्या मार्फत केली जाते त्यामध्ये मग सेट नेट पी एच डी अशा प्रकारची पदवी असणाऱ्या व्यक्तीला ही परीक्षा द्यावी लागते आणि त्या परीक्षेमध्ये क्वालिफायड झाल्यानंतरच त्या व्यक्तींना मुलाखतीसाठी बोलवलं जातं आता ती मुलाखत झाल्यानंतर आणि त्या ठिकाणी तो व्यक्ती पात्र किंवा तो प्राध्यापक तिथं पात्र झाल्यानंतरच त्या जागेनुसार त्या विषयानुसार त्यांची नियुक्ती केली जाऊ शक केली जाते सरकारच्या माध्यमातून आता खाजगी महाविद्यालयात थोडंसं आपण विचार करू आता खाजगी महाविद्यालयाला विचार करायला गेलो तर सहाय्यक प्राध्यापकाची ही भरती जी आहे ती डायरेक्ट भरती होत डायरेक्ट याचा अर्थ ती मुलाखत वगैरे या सर्व सर्वपदीने होऊ शकते आता इथं पदीचं शिक्षण देत असल्यामुळं तिथं कायमस्वरूपी आणि सी एच बी पद्धतीनं ही भरती केली जाते आता सी एच बी पद्धतीने बघितलं तर आपण ती फार वाईट पद्धतीनं तिचा विचार आपण करू शकतो आता त्या त्याचबरोबर बरोबर अनुदानित महाविद्यालय असतात त्यानंतर विना अनुदानित महाविद्यालय असतात त्याच त्यामध्ये सुद्धा ह्या अशा पद्धतीची भरती केली जाऊ शकते तिथं परमन प पा प्राध्यापक असत नाही त्यानंतर पुढचा जो काय प्राध्यापकाचा जो काय प्रकार आपल्याला सांगता येऊ शकतो खाजगी महाविद्यालयामध्ये तर तो आहे कायम विनानुदानित तत्त्वावरती महाविद्यालय म्हणजे सरकारनं कायमस्वरूपी तुम्हाला अनुदान देणार नाही अशा तत्त्वावरती मान्यता दिलेलं हे महाविद्यालय असतं ह्या सुद्धा सहायक प्राध्यापकाची भरती केली जाते ती सी एच बी प्राध्यापकाच्या माध्यमातून किंवा सी एच बी तत्त्वानुसारच केली जाते आणि पुढचं महाविद्यालय जे त्याला स्वायत्त महाविद्यालय म्हटलं जातं सुद्धा सहाय्यक प्राध्यापकांच्या पद्धतीनं भरती केली जाऊ शकते आणि ती पद भरती जी आहे ती ह्या पद्धतीनं से एम फील पी एच डी सेट नीट असणाऱ्या प्राध्यापकांना अशा पद्धतींची संधी जी आहे ते महाविद्यालयामध्ये मिळू शकते आणि मिळत असताना अशा पद्धतीने ते करत असतात पुढचं जे आहे पोस्ट आहे ते सहयोगी प्राध्यापक आता ही सहयोगी प्राध्यापक जे आहे ते अनुदानित महाविद्यालयामध्ये असते ते कायमस्वरूपी प्राध्यापकामध्येच आपल्याला दिसून येऊ शकते ही काय डायरेक्ट भरती होत नाही पण जे असिस्टंट प्रो त्यामुळे सहाय्यक प्राध्यापकांच्या माध्यमातूनच असोसिएट प्रोफेसरचे प्रोफेसरांचे जे काय आहे ते प्रमोशन होत असतं त्यामुळे या पद्धतीने या प्राध्यापकांना मात्र एम फी व पी एच डीच्या संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी येते किंवा ते मार्गदर्शक म्हणून नावलौकिक आपल्याला मिळू शकतात त्या पद्धतीने अशा पद ज्या प्राध्यापकांना जे काम करायचं असतं त्यांना असोसिएट प्रोफेसरच्या प्राध्यापकांनाच गाईडशिप मिळते पुढचं आहे असं प्रोफेसर आता हे प्रोफेसर जे प्राध्यापक जे आहे ते अनुदानित महाविद्यालयामध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून येतं ते कायमस्वरूपी प्रा प्राध्यापक असतात आणि हे सर्व प्राध्यापक प्रिन्सिपल या पोस्टवरती काम करणारे प्राध्यापक असतात त्यांचे ते सुद्धा एम फिल आणि पी एच डी करणाऱ्या मुलांना वेगवेगळ्या पद्धतीनं मार्गदर्शन करतात आणि ते मार्गदर्शक म्हणून त्यांच्या हाताखाली अनेक विद्यार्थी एम पी पी एच डी प्राप्त झालेले असतात आता पुढचा आपण भाग येऊ शकतो तो विद्यापीठामध्ये नोकरी मिळते का तर विद्यापीठामध्ये नोकरी जी आहे ते विद्यापीठाचा जो प्रकार आहे तो खाजगी विद्यापीठ आणि सरकारी विद्यापीठ सरकारी विद्यापीठामध्ये सुद्धा कायमस्वरूपी प्राध्यापक आणि सीवी प्राध्यापक अशा पद्धतीने त्यांची भरती केली जाऊ शकते त्यामध्ये आपल्याला कारण मास्टर डिग्री एम फिल असेल किंवा पीई डी करणारे विद्यार्थी त्या महा विद्यापीठात असल्यामुळे सुद्धा कायमस्वरूपी आणि सी जी प्राध्यापक सुद्धा तिथं काम करत असतात पुढचा प्रकार त्यामध्ये येतो तो खाजगी विद्यापीठ सरकारने सुद्धा वेगळ्या प्रकारच्या खाजगी विद्यापीठांना मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे खाजगी विद्यापीठांमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं प्राध्यापक जी प्राध्यापक किंवा कायमस्वरूपी प्राध्यापक ती घेतली जातात त्यांना आपण असिस्टंट प्रोफेसर या पदावर पदावरती त्यांना पात्र ठरवलं जातं किंवा घेतले जाते पुढचं त्यामध्ये बघ बग, बघता येऊ शकतो विद्यापीठामध्ये की असोसिएट प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर विद्यापीठामध्ये सुद्धा डायरेक्ट भरती केली जाऊ शकते सरकारी विद्यापीठामध्ये आहे कारण त्या ठिकाणी अनेक महाविद्यालयामध्ये मात्र जे डायरेक्ट भरती होत नाही असोसिएट प्रोफेसरची पण विद्यापीठामध्ये मात्र जे आहे ते असोसिएट प्रोफेसरची डायरेक्ट भरती होती मग ते खाजगी विद्यापीठ असेल किंवा सरकारी विद्यापीठामध्ये असेल ही डायरेक्ट भरती असोसिएट प्रोफेसरची होत असेल पण ते असोसिएट प्रोफेसर हे एम व पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधक म्हणून क संशोधनासाठी मार्गदर्शन करत असतात त्याचबरोबर पुढच्या विद्यापीठामध्ये जी काय संधी आहे ती प्रोफेसरची संधी आहे आता हे सरकारी विद्यापीठ असतील किंवा खाजगी विद्यापीठ असेल त्या ठिकाणी सुद्धा डायरेक्ट प्रोफेसरचीसुद्धा भरती होऊ शकते किंवा असोसिएट प्रोफेसरचासुद्धा प्रोफेसर हा त्यांचं प्रमोशन होऊ शकतो हा प्रोफेसर जो असतो त्या त्या विद्यापीठामध्ये ओ डी असू शकतो किंवा एच ओ डीचं पद सुद्धा काही वेळा दुसरा एच डी झाला असेल तर तरीसुद्धा तो व्यक्ती प्रोफेसर म्हणून त्या महाविद्यालयामध्ये विद्यापीठामध्ये राहत असतो तो सुद्धा प्राध्या प्रो प्राध्यापक एम पी एल व पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून काम करत असतो तो त्या पद्धतीने मार्गदर्शन करण्याचं काम त्यांना करावं लागत असतं आता थोडासा आपण विचार केला केला तर विद्या महाविद्यालयाने विद्यापीठामध्ये जवळपास दहा ते पस्तीस वर्षापर्यंत सी एच बी व हंगामी म्हणजे कंत्राटी पद्धतीने काम करणारा आज प्राध्यापक वर्ग आहे म्हणजे महाविद्यालयात तर दहा दहा वर्षे काम करतोच त्याचबरोबर विद्यापीठात सुद्धा पस्तीस व पस्तीस पस्तीस वर्षे काम करणारसुद्धा सी जी प्राध्यापक वर्ग आहे आणि एम पी डी केलेल्या मुलांचं जे काही संशोधन असतं ते संशोधन दुसऱ्यांना त्याचा वापर व्हावा यासाठी विद्यापीठ शोधगंगा या साईडवर ठेवतं जेणेकरून वेगवेगळ्या विषयाच्या विद्यार्थ्यांना त्याचा वापर करता येऊ शकतो ते संशोधनासाठी त्यांना वापरता येऊ शकतं रेफरन्ससाठी वापरता येऊ शकतं या पद्धतीने या संशोधनाचा वापर त्याचा विद्यापीठ करत असतं त्याचबरोबर या संशोधनाचा जो का ज्याच्यासाठी हा वापर केला जाऊ शकतो म्हणजे समाजाच्या उपयोगासाठीची हो माहिती गोळा केली जाऊ शकते पण त्याचा समाजासाठी उपयोग हो झाला का तर अजिबात उत्तर येऊ शकतं की नाही झालेला त्याचबरोबर ह्या विद संशोधकांनी या प ह्या संशोधनासाठी लाखो रुपये खर्च केले पण त्यांना त्याचा फायदा झाला का तर याचं उत्तर नाही असं आपल्यासमोर देता येऊ शकतं किंवा येतं त्यामुळं आपल्या लक्षात यायला पाहिजे की एवढा आपण लाखो रुपये खर्च करूनसुद्धा ज्या समाजासाठी आपण संशोधन केलं त्या समाजाला त्याचा फायदा झाला नाही त्या विद्यार्थ्याला त्याचा फायदा झाला आणि मग फायदा झाला कोणाला तर काही प्र प्राध्यापक जे ऑलरेडी सर्विसमध्ये आहेत त्यांच्या पगारामध्ये थोडीफार वाढ झाली त्यांना फायदा झाला पण जे पगार ज्या सर्व्हिसच्या बाहेर आहेत त्यांच्या नावामध्ये फक्त डॉक्टर लागलं याच्या व्यतिरिक्त त्यांच्या नावामध्ये कोणत्याही प्रकारचा त्यांच्या राहणीमानामध्ये जीवनमानामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही अशा प्रकारचं चित्र दिसून आलेलं आहे त्यामुळं आपल्या लक्षात सर्वांच्या यायला पाहिजे की एम फिल आणि पी एच डी पदवी मिळवली म्हणजे फार मोठं शिक्षण घेतलं असलं तरीसुद्धा त्याच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही म्हणजे सरकारनं बदल होऊ दिला नाही असं सुद्धा आपल्याला काही वेळेला म्हणता येऊ शकतं त्यामुळे अशा प्रकारच्या परिस्थितीवर जर आपल्याला जर मात करायचं असेल तर आपण प्रामाणिकपणे ज्या वेळा पद्धतीनं आपण एम फिल पी एच डी मिळवली त्यामुळे आपल्याला आप सरकार नोकऱ्या जर देत दे दे नसेल तर आपण ह्या एम फिल पी एच डीचं सरकार काय करतं विद्यापीठ काय करतं विद्यापीठानं याच्यासाठी काय केलं गेलं पाहिजे अशा कोणत्या प्रकारच्या संधी निर्माण केल्या गेल्या पाहिजेत अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपल्या डोळ्या डोक्यामध्ये येत असतील तर त्या प्रश्नांची उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ह्या एम फील पी एच डीच्या माध्यम करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढची संधी कोणती दिली गेली पाहिजे सरकारच्या माध्यमातून याच्या संदर्भात मी पुढचा मी व्हिडिओ करणार आहे आणि त्यामुळं आपल्याला सर्वांना विनंती असते की हा माझा व्हिडिओ प्रेम पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल ऐकून बटनला क्लिक करा जेणेकरून नेक्ट Next video to notification.